गणपति बाप्पा मोरया जय गाय गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया पूजा वर्षी नौकरिया एक दोन तीन चार गणपति सा जय जयकार एक दोन तीन चार गणपति सा जय जयकार गणपति गायलेगा चल पड़े ना आम्हाला गणपति गायलेगा वाला चल पड़े ना आम्हाला गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया गणपति बाप्पा मोरया नमस्कार। गणपती विसर्जन आहे, गणेशोत्सवाचे दिवस आहेत, पण त्याचबरोबर आलेला कोरोना देखील आहे। प्रशासनाने आणि शासनाने आपल्या सर्वांना विनंती केली की यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे आणि गणेशाचं विसर्जन हे आपल्या घरात करायचं आहे आणि त्याच पद्धतीने आमच्या घरचा गणपती देखील 1.5 दिवसाचा असतो आणि आम्ही घरामध्येच त्याचं विसर्जन करायचं ठरवलं आणि आज या विसर्जनासाठी पुण्याचे ऍडिशनल कलेक्टर आयुक्त पोलीस आयुक्त माननीय शिसवे साहेब इथे आलेले आहेत। तर मी त्यांनाही विनंती करतो की सर्व प्रशासनाच्या वतीने पुणे पोलिसांच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याशी सुसंवाद साधावा। आम्ही यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पुणेकरांना आवाहन केलं की यावर्षी घरगुती गणपती जो आहे हा घरातल्या घरात विसर्जन करा। जर शक्य नाही झालं तर हौदात सोसायटीचा हौद असेल त्यात करा आणि अगदी शक्य नाही झालं तर यावर्षी त्याला चांगल्या धुतलेल्या वस्त्रामध्ये पॅक करून ठेवा। आणि हे आवाहन करण्यासाठी आम्ही जे समाज मनावर ज्यांचा प्रभाव आहे अशा मोठ्या कलावंतांना आवाहन केलं, विनंती केली आणि सर्व या कलावंतांनी याला चांगला प्रतिसाद दिला। आज मी अतिशय ज्येष्ठ लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी आहे, ज्यांनी लोकमान्यांची भूमिका केली, बालगंधर्वांची भूमिका केली आणि लोकमान्यांची भूमिका केलेला हा कलावंत अशी ही जी नवीन गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी स्वतः पुढाकार घेतो आणि त्यांनी सांगितलं की सर आम्ही फक्त आवाहन करणार नाही, आम्ही हे स्वतः करतोय, लोकांना कळलं पाहिजे, तर तुम्ही येऊ शकाल का? मला तो माझा बहुमान वाटला, मी आज आलोय आणि या क्षणाचा मी साक्षीदार होतोय। माझं पुणेकरांना पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन आहे की कदाचित एक दोन तीन आम्ही असं प्रत्येकाने विचार केला की काय होणार आहे, तर गर्दी होईल कदाचित। आज बऱ्याच लोकांना कोरोना होतोय ते बरे होतात, पण त्यापेक्षा जास्त स्वतःला झाला तर काही प्रॉब्लेम नाही, पण हा संसर्गजन्य आजार आहे, जेव्हा तुम्हाला होतो तेव्हा त्याचा त्रास नंतर तुमच्या घरातल्या ज्येष्ठांना होऊ शकतो आणि त्याच्याकरता आपल्याला आचारसंहिता पाळायची आहे। प्लीज माझी विनंती आहे की आपण हे जे ज्येष्ठ कलावंत आहेत यांचं अनुकरण करावं, प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये त्याला जसं शक्य होईल तसं विसर्जन करावं आणि हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आम्हाला मदत करावी। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 भारता काय बसणार नाही थोडं कॉस नाही घालून ठेवायचं ना, हे बसत उलट कर उलट कर उलट कर नाही उलट नाही बस हे आठ आत बसत त्याच्यामुळे चला पुन्हा एकदा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। शासनानी केलेल्या आवाहनाला विनंतीला तुम्ही सगळेजण प्रतिसाद द्याल, कारण तुम्ही पुण्याचे आहात, बुद्धीवरती प्रेम करणारे आहात आणि गणपती बाप्पा बुद्धीचे देवत आहे, त्यामुळे सर्वांच्या विनंतीला मान द्याल आणि यावर्षी स्वतःची काळजी घेऊन बाहेर गर्दी न करता गणेशाचं विसर्जन आपल्या घरीच कराल। बाप्पा नक्की रागवणार नाही, कारण पुढच्या वर्षी तुम्ही ऐकलं छानपणाने वागलात म्हणून तो जास्त आशीर्वाद देऊन तुम्हाला पुन्हा जोराने तुम्हाला काम करायला लागेल आणि परत गणपती बाप्पा मोरया।